निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संदर्भामध्ये एक अंतरिम आदेश दिला तो आदेश अंतरिम आहे तो काय फायनल आदेश नाही आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं रक्त गोठवलं अशातलं तो प्रकार नाही मुंबईला होणारी जी पोटनिवडणूक आहे त्याच्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे काँग्रेस पार्टी आहे आणि निवडणूक आयोगाने जरी अशा पद प्रकारचा एक निर्णय दिला असला तरी देखील उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे आता हा निर्णय देत असताना वास्तविक फक्त चिन्हा संदर्भात नाही तरी शिवसेनेचं नावही वापरू नका अशा प्रकारचा हा निर्णय हा दोन्ही गटांवर आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या गटाचा उमेदवार देखील नाही तरी देखील अशा पद्धतीचा निर्णय जेव्हा येतो तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का समोर दोनच प्रतिस्पर्धी असणार आहे एक भारतीय जनता पार्टी आणि एक शिंद एक उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार याचा थेट फायदा हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी घडतात का अशी शंका लोकांच्या मनात येऊ लागलेली आहे शिंदे गटाचा जर त्या ठिकाणी उमेदवार असता तर अशा पक अशा प्रकारची जी ऑर्डर आली ती अपेक्षित होती परंतु शिंदे गटाचा उमेदवार नसताना देखील शिवसेनेचं चिन्ह हे गोठवण्यात आलं आणि नाव देखील वापरू नका अशा प्रकारचे आदेश देण्यात आले हे थोडंसं कुठेतरी मनाला वेदना देणार आहे